मी तुला घरा बाहेर काढीन, हकलून देईन तुला। अगो बाई तू हकलणार? हात लावून दाख। थांबलीस का? हा तू गळणार तू माझ्यावर? मारणार तू मला? करगव बाई तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर? आता मार तू मला, मला पण बघू दे तू काय काय करू शकतेस ते। अगं तुझ्यासारख्या बाईला एकदा काय, 10 वेळा मारीन मी। लेणी सोन नाही माझी शपथ, हात नाही उगारायचा तिच्यावर। अग आई शपथ कसली घालतेस तू? काय केलं सत्ता? आईवर हात उभारलास तू? माझी आईची कोणाची भीती नाही राहिली? ही बाई फोटारडी आहे, खरं सासूबाई जेल मध्ये, ती तुमची आई नाहीये। गप्प बस कल्याणी, गप्प बस। अहो कसं समजावं तुम्हाला ही बाई? ही बाई हा? ही बाई तू माझ्या समोर माझ्या आईवर हात उगारलास आणि आता माझी आई खोटी आहे असं मलाच सांगतेस तू? कल्याणी या घरात राहायचे तुझे सगळे अधिकार संपले, आत्ताच्या आत्ता या क्षणी घरातून बाहेर जायचं। सोहम अरे नाही मला ऐकायचंच नाही, तू नकोस मला। अरे सोहम अहो ऐकून तर घ्या। सोहम अरे थांब, सोहम अरे पायखो आहे ती तुझी, ते घरातले सुनेला असं बाहेर काढतात का? सोहम सोहम आई आई आता एक शब्दही मध्ये बोलायचं नाहीयेस, साधी बोळी म्हणता म्हणता हिची एवढी हिंमत वाढली? मी काही चुकीचं केलेलं नाहीये। गप्पा बस, एकदा नीट समजावून सांगितलं तरी कळत नसेल तुला तर मला वेगळ्या पद्धतीने समजावून सांगता येतं आणि मी तसं काही करायच्या स्वतः निघून जा घरातून। अरे सोहम काय करतोस काय तू? कल्याणी वहिनीला घराबाहेर काढतोस आणि तिने असं केलंय तरी काय? कल्याणी काय झालंय बाळा? कोणालाही कळवळायची काही गरज नाहीये सोहम, कोणालाही। आपापली कामं करा सगळे, तू का चल। कुठे जाऊ मी? तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या। एक शब्द जरी बोललीस ना तरी थोबाड फोडीन तुझा। भाऊजी अहो एवढं काय केलंय त्या बिचारीने? आई बिचारी वगैरे नाही, तिने जे काही केलंय ना ते सांगतानाही मला शरम वाटत। सांग ना आता, आईवर हात उगारला हिने आज? कल्याणी तू लगेच इथून निघून जा, माझं डोकं जर फिरलं ना तर खरंच सांगतोय मला। डोकं फिरलंच आहे तुझं सोहम, कल्याणी वहिनी आक्का साहेबांवरच काय या घरातल्या कोणावरही हात उचलू शकत नाहीत। रोहित जी गोष्ट सांगतानाही मला शरम वाटते त्या बाबतीत मी खोटं का बोलेन? माझ्या आईवर बोट उगारलेलंही मला चालत नाही आणि इथे माझ्याच बायकोनी आज तू जे काही केलंस त्यासाठी अजिबात माफी नाही। तुझं नशीब चांगलंय, तू या घरची सून आहेस, दुसरं कोणी असतं ना तर एव्हाना जीव घेऊन टाक। बस झालं साहेब, तुला राग आलाय हे कळलंय आम्हाला, आता जरा मला बोलू दे, कारण तू जे सांगतोयस ना त्यावर विश्वास बसत नाहीये आमचा।
का साहेब काय म्हणतोय सोहम? काय सांगू भाऊजी, स्वतःच्याच तोंडाने स्वतःचा अपमान सांगणं काय गैरसमज झालाय मुलीचा कळत नाही. मी तिची समजूत काढायला गेले तर हात उगारला माझ्या. आणि आई तरीही तू हे सगळं इतक्या शांतपणे सांग. अरे चुका माणसांकडूनच होते आणि आपली कल्याणी तर हळवी आहे. हळव्या माणसांचे जसे पटकन गैरसमज होतात म्हणून काय, पण म्हणून काय तू माझ्या कल्याणीला घराबाहेर काढ? तुम्ही माझी बाजू नका मांडू. कल्याणी या असं चाललंय सगळं. हे बाई तुला सांगून कळत नाही का तू जा ना इथून. तुम्ही फक्त एकदा शांतपणे मी सांगते ते ऐकून घ्या. तुला नीट सांगून कळतंय तू मला ह्या घरात सहनही होत नाहीयेस, तुम्हाला नकोच माझ्या नजरेसमोर. अरे कुठे जाऊ मी, आणि तुम्ही जर असे वागायला लागलात तर मी आधारासाठी कोणाकडे बघायचो? जाते मी, काळजी घ्या स्वतःची आणि या बाईपासून जपा स्वतःला. कल्याणी कल्याणी अगं काय बोलतेस तू? हे काका, ही बाई खोटारडी आहे. या आपल्या अक्का साहेब नाहीये, माझ्या सासूबाई नाहीयेत या. अगं भाऊजी पाहिलं ना असं चाललंय, आणि हिचा गैरसमज दूर करायला गेले तर माझ्या हात उगार. खोट बोलते. एक मिनिट अक्का साहेब, तुम्हालाही माहिती आहे ना कल्याणी कधीही खोट बोलत नाही. हो ना, हो म्हणून तर म्हणते ना मी तिला घराबाहेर काढू नका. नाही तसं नाही, खरंच जर तुम्ही आमच्या अक्का साहेब नसलात तर नाही, म्हणजे तुम्ही दोघी एवढ्या हुबेहूब सारख्या दिसता काही असू शकत. मला वाटलंच होत तुम्ही काहीतरी खुरापत काढणार. खुरापत नाही अक्का साहेब, हा या घरातला एवढा महत्वाचा आणि एवढा नाजूक प्रश्न आहे ना, हाच जर विषय रुपालीनी काढला असता, रुपाली असं काही बोलली असती आणि घरातल्यापैकी कुणीही जर तिच्यावर रागावलं असतं ना, तर तो राग मी समजू शकलो असतो. पण हे कल्याणी बोल, कधीही खोटं न बोलणारी कल्याणी. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना? ठीक आहे भाऊजी, पोलीस स्टेशनला फोन करा. त्या खोट्या अक्का साहेबने त्या सगळ्यांच्या नाकी नऊ आणले असतील. काही गरज नाहीये, तू माझी आई आहेस आणि हे मी त्याच दिवशी बरोबर ओळखलंही. त्यामुळे कोणाला पटत आहे पटत नाहीये, कोणाचा विश्वास बसतोय बसत नाहीये, मला काहीही फरक पडत नाही. मामा तू मामा, अरे आमच्या घरातल्या त्या सासूबाई आहेत ना, त्या खऱ्या नाही आहेत, खोट्या आहेत. सासूबाई म्हणजे अक्का साहेब? काय
ते खोटे आहेत. हो ना. अरे खऱ्या सासूबाई जेल मध्ये आणि ती कोण बाई येऊन बसली घरात काहीच कळत नाहीये. कल्याणी बेटा माझा तर विश्वासच बसत नाहीये. अक्का साहेबांसारखी दिसणारी दुसरी कोणतरी बाई आहे या जगात. हो ना रे. आमचे हे पण फसले. चिंता मामा हे गुपित फक्त मलाच माहितीये आणि मी यांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी यांनी मला घरातनच अकलवून दिलं. अरे रे माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाहीये रे. मामा तू मदत करणार आहे मला? नको नको. तुमच्या घरातल्या प्रकरणांपासून चार हात लांब राहिलेलंच बरं. तुझ्या सासूने काय कमी वाट लावली माझी माझ्या बहिणीची? उगीच तुम्हाला मदत करायला जाऊ आणि फुकटचा मार खाऊ? अरे मामा पण तू त्यांना जेल मधनं सोडवायला मदत केलीस तर त्या तुझ्यावर का रागवतील? पण मी का करू मदत? सांग ना का करू मी मदत? तुझ्या अक्का साहेबांमुळेच आमच्यावर आज ही वेळ आली. आम्ही बेघर झालोय, रस्त्यावर आलोय. खूप माज ना तुझ्या अक्का साहेबांना. लक्षात ठेव कल्याणी बेटा, आज आमच्यावर जी वेळ आलेली आहे ना तीच वेळ एक दिवस तुमच्यावर सुद्धा येईल आणि त्या दिवसाची मी वाट बघतोय. खूप बोललो, उशीर झालाय. एक काम कर, हे घे 10 रुपये घे, वडापाव खा, खुश राहा. साई बाबा का अशी परीक्षा बघताय माझी? तुम्हीच मार्ग दाखवा. कस सोडवू मी सासूबाईंना? मलाच काहीतरी करावं लागेल. अरे वा, मानला तुला? खरंच मानलं? इतके दिवस मला वाटत होता कि माझ्या इतकं डोकं देवाने कुणालाच दिलं नाहीये. अगं पण तू तर माझी पण बाप निघालीस ग. ती तुझ्या प्लॅन मध्ये अडकली आणि त्या सोहमने काही विचार न करता तिला सरळ घराबाहेरच काढलं. स्वप्नच वाटतंय ग, सगळं स्वप्न वाटतंय. स्वप्नामध्ये जिम्मा खेळून झाला. आता बाहेर या आणि पुढचा विचार करा. पुढचा विचार म्हणजे विचार? आता तो कशाला करायचा? गेली ना ती रडूबाई घराबाहेर. अग माझ्या भिंगरे, यो डम्मी आयटम घराबाहेर गेल्यावर पहिलं कुठं जाईल? कुणाला भेटल? पोलीस ठेसण्यात जाईल, खऱ्या सासूला भेटल. अरे बापरे, म्हणजे आता ती तिथे जाऊन सांगेल की ती जेल मध्ये ती खरी अक्का साहेब आहे? अग बाई, बाय गो बाई, काय म्हणजे कसं ओळखलंस? हा का मलाच आहे तुझी. श्वास ठेवणार सांग. म्हणजे मी आता अशी नाकाबंदी करणार आहे ना? बघ इन्स्पेक्टर साहेब, राजलक्ष्मी सरदेशमुख बोल. साहेब मी कल्याणी सरदेशमुख, अक्का साहेब सरदेशमुखांची सून. बोला काय काम काढलं? साहेब अहो एक खूप मोठा घोटाळा झालाय हो. तुम्ही ज्यांना अटक केलंय ना त्या खरे अक्का साहेब आहेत आणि आमच्या घरी आहेत त्या. कमाल करता तुम्ही कल्याणी बाई. ओ नवरा बायकोची भांडणं काय होत नाहीत, घराघरात होतात. म्हणून सासरच्या माणसांवर असा सूड उगवायचा? अहो हे काय बोलताय तुम्ही? खोटं बोलताय का मी? तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं भांडण झालं, त्याने तुम्हाला घराबाहेर काढलं, काढलं की नाही म्हणून असं वागायचं? तरी बरं, तुमच्या सासूबाईंचा फोन आला होता मला. अहो पण त्या माझ्या सासूबाई नाहीयेत, तुम्ही ज्यांना अटक केली आहे त्या. तुमचं डोकं फिरलंय का? काय बोलताय तुम्ही?
घरी जा आणि नवऱ्याबरोबर समजोता करा. अहो घरी जे काही घडलं त्याचा इथे संबंध नाहीये. तुम्हीच मला सांगा, एका सभ्य घरातली सून अशी एकटी या पोलीस स्टेशन मध्ये येऊन घरातली ओणी धुणी काढेल का? हे बघा, बऱ्या बोलाने घरी जा, नाहीतर नाहीतर काय? इतकी रडवेली झालेली होती ना तुमच्या घरातली गुड गर्ल. मज्जा झाली मला. खूप मार खाल्लाय मी तिच्यामुळे अक्का साहेबांच्या हातचा. तरी दिले मी तिला 10 रुपये. दया आली मला दया. मामा तुला सांगते, आज पर्यंत जे घडलं नव्हतं ना ते सगळं घडतंय रे घरात. अशी मज्जा येते ना. आता पुढे बघच तू कशी मज्जा येणार ती. पण मला सांग आणखी किती दिवस सुरू ठेवायचंय नाटक? जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सर देशमुखांच्या घरात फूट पाडणं हे एकच काम आहे आपलं. तिथं जोरात सुरू आहे. बस तर मग एकदा का ते काम झालं ना की सर देशमुखांच्या प्रॉपर्टीचे मालक आपण आणि त्यांचा सगळा माल आपला. मामा तो दिवस जास्त दूर नाहीये. तो दिवस जवळच चाललेला रुपे. तुला सांगतो, तुमच्या त्या अक्का साहेबांनी केला नसेल ना त्यापेक्षा दुप्पट माच करू आपण. अरे बन ठन के ठसन मे रहना, सज धज के ठसन मे रहना. हेलो मामा. देवकी काकू. ही मुलगी तुम्हाला इतकी पोटतिडकीने समजावून सांगते आणि तुम्ही तिचं बोलणं ऐकूनच घेत नाही. सभ्य घरातल्या स्त्रियांशी बोलण्याची हीच पद्धत आहे का तुमची? हो बाई, कोण तुम्ही आणि लेक्चर कसलं देत आहे? खऱ्या अक्का साहेब तिथे आत मुकाट्याने बसलेत आणि खोट्या अक्का साहेब मोकाट सुटलेत. कुणामुळे? तुमच्यामुळेच ना. हो पण तुम्ही आहात तरी कोण? मी देवकी सरदेशमुख आणि तुमच्या ताब्यात ज्या आहेत त्या खऱ्या अक्का साहेब आहेत हे मी सिद्ध करू शकते. हो का? मग त्या दिवशी कुठे होता तुम्ही? मी माझ्या माहेरी गेले होते. इकडे हे अघटित घडल्याचं कळलं आणि मी ताबडतोब निघून आले. तुम्हाला खात्री आहे का याच खऱ्या अक्का साहेब आहेत म्हणून? मी काय सांगितलं ते तुम्ही नीट ऐकलं नाहीत इन्स्पेक्टर. मी काय सांगितलं ते तुम्ही नीट ऐकलं नाहीत इन्स्पेक्टर. त्याच खऱ्या अक्का साहेब आहेत हे मी सिद्ध करू शकते. अहो मी सावली आहे त्यांची. त्या बाईनी आमच्या अक्का साहेबांचा खूप अभ्यास केलाही असेल. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या फक्त मला आणि अक्का साहेबांनाच ठाऊक आहे. मला अक्का साहेबांचा फोन आला होता पण ते इथे नको सांगायला. उगाच त्याच्यावरून काहीतरी तर्क वितर्क काढायचे. पण मी खरं सांगू, मी फोनवर जो आवाज ऐकला ना त्यावरून मला खात्री की ह्याच आपल्या अक्का साहेब.
मिसेस सरदेशमुख, तुम्ही जे सिद्ध कराल ते खरं आहे याच्यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? मला कळतंय तुमच्या मनात हे प्रश्न आहेत की मी हे सिद्ध करणार कसं. सांगते ना, एक कागद आणि एक पेन घ्या आणि मी जे सांगते ते तुम्ही लिहून घ्या. बोला. मी प्रश्न विचारले की तुमच्या लक्षात येईल की ह्याची उत्तरं फक्त आम्हा दोघींनाच ठाऊक आहे आणि अक्का साहेब या प्रश्नांची अचूक उत्तरं देतील याची मला खात्री आहे.